लॉकडाऊन काळात मुलं शाळेत येऊ न शकल्यानं शिक्षणच त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम राबवत शिक्षिका वर्षा म्हस्के यांनी सावित्रीबाई फुलेंचा वारसा जपलाय त्यांच्या या कामाची ओळख करून देणारं एस न्यूजचं हे विशेष वृत्त कोरोनाच्या संसर्गाच्या भीतीनं मार्चपासून शाळा बंदच आहेत जूनपासून नव शैक्षणिक वर्ष सुरू झालंय अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षणाला प्रोत्साहन दिलं जात आहे पण त्यातून अपेक्षित परिणाम साधला जात नसल्याचंच दिसून येत आहे या परिस्थितीत अध्यापन हे व्रत म्हणून स्वीकारलेले अनेक शिक्षक मुलांना समोर बसवून शिकवता येत नाही म्हणून अस्वस्थ आहेत आपल्या शिक्षकी पेशावर नितांत श्रद्धा असणाऱ्या अशाच शिक्षकांनी यावर वेगवेगळे उपाय शोधत मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी धडपड सुरू ठेवली आहे उशाराजे गर्ल्स हायस्कूलच्या सहाय्यक शिक्षिका वर्षा म्हस्के यांनी सुद्धा याच तळमळीतून त्यांच्या शाळेच्या विद्यार्थिनींपर्यंत शिक्षण घेऊन जाण्याची संकल्पना वरिष्ठांसमोर मांडली त्याला वरिष्ठांचा सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि म्हस्के मॅडम यांच्या संकल्पनेतून शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम सुरू झाला म्हस्के मॅडम यांनी सरनोबतवाडी इथल्या विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांना ही संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला हळूहळू इतर पालकही आपल्या मुलींना या उपक्रमाचा लाभ मिळावा म्हणून मस्के मॅडम यांच्याशी संपर्क साधू लागले पण जागेची अडचण होतीच पण गोरखनाथ मठानं त्यांचीही अडचण सोडवली आणि म्हस्के मॅडम यांच्या शिक्षक आपल्या दारी या उपक्रमांतर्गत गोरखनाथ मठात निसर्गाच्या सानिध्यात कोरोना संसर्ग टाळण्याचे नियम पाळत शिक्षण सुरू झालं हा त्यांचा उपक्रम खूप छान आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे आमच्या शाळे माझ्या मैत्रिणीही आमच्या या परिसरात येऊन तासाला बसतात त्यामुळे एक प्रकारची शाळा सुरू झालेली आहे त्यामुळे आम्हा सगळ्यांना खूप उत्साह आलेला आहे असं टीचरनी तास घेतल्यावर मला खूप छान वाटतं आणि एकेकांच्या घरात फोन नसतात किंवा रेंज नसते किंवा ऑनलाईन असतं ते त्यांना पण असं शिकू वाटतं खरं त्यांना शिकू फोन नसतं म्हणून त्यांना शिकायला मिळत नाही असं टीचरनी आम्हाला ह्या गावात आल्यामुळं आम्हाला खूप छान वाटतं मस्के मॅडम यांची अनोखी शाळा गोरखनाथ मठातील निसर्गरम्य वातावरणात झाडांच्या गर्द सावलीत पक्ष्यांच्या किलबिलाटात रोज भरते उषाराजे हायस्कूलच्या सर्नुमतवाडी आणि परिसरातील मुलींसह गोरखनाथ मठातील काही मुलंसुद्धा या अनोख्या शाळेचा लाभ घेतात दररोज सुमारे दोन तास चालणारी ही शाळा संपूच नये असं इथं शिकणाऱ्या मुलींना आणि म्हस्के मॅडम यांनाही वाटतं एरवीचं चार भिंतीतल्या शाळेतलं पण इथं नसल्यामुळं मुलींना या शाळेचा चांगलाच लढा लागला आहे अशा प्रकारचा हा उपक्रम राबवला की ज्याच्यातून विद्यार्थिनींकडे डायरेक्ट आम्ही संपर्क केला त्यांच्या पालकांशी बोलले आणि त्याच्यातूनच त्या विद्यार्थिनी इतर विद्यार्थिनींना सांगितले आणि त्याच्यातून हा जो इतका मॉब जो आहे तो सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून अगदी येताना मुली स्वतःचं सॅनिटायझर म्हणा किंवा मा स्वतःचं मास्क लावूनच इथं येतात की जेणेकरून जे काही आहे कोरोनासाठी आवश्यक असलेली खबरदारी ते घेतात आणि मग इथं शिक्षण दिलं जातं याच्यामध्ये वेगवेगळे आम्ही उपक्रम देखील राबवतो कारण काय झालेलं आहे आता पाच सहा महिने शिक्षण नाही त्यामुळं विद्यार्थ्यांची वाचन लेखन ह्याची सवय मोडलेली आहे पण यातून काय झालेलं आहे त्यांच्या वाचनाला लेखनाला आणि त्यांच्या बुद्धीला चालना आहे कारण ते स्वतः लागलीच इथं प्रश्नोत्तरं देतात किंवा त्यांना सांगितलं की एखादी उपक्रम सांगितला किंवा एक प्रश्नोत्तरं दिली तर ती लगेच करून आणतात आणि त्यांचं देखील आम्ही इथं वाचन म्हणा किंवा जे काही आहे त्याचबरोबर त्यांच्या छोट्या छोट्या चाचण्या ज्या आहेत त्या देखील इथं आम्ही घेत असतो या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण कसं पोहोचवलं जाईल आणि त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात कसं आणलं जाईल याकडे या, या उपक्रमाद्वारे लक्ष दिलं जात आहे सहायक शिक्षिका वर्षा म्हस्के यांना या उपक्रमासाठी माध्यमिक शिक्षण अधिकारी किरण लोहार प्राचार्य डॉक्टर आय सी शेख तारारणी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डॉक्टर क्रांतिकुमार पाटील यांच्यासह हायस्कूलच्या मुख्याध्यापिका पर्यवेक्षक यांचं सहकार्य लाभलंय सरनोबतवाडीतील गोरखनाथ मठाच्या प्रमुखांचं या उपक्रमाला विशेष सहकार्य लाभलंय सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात मुलं शिक्षणापासून दूर जात असताना ऑनलाईन शिक्षण प्रभावी ठरत नसताना वर्षा म्हस्के यांनी मुलांपर्यंत शिक्षण घेऊन जात सुरू केलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून त्यांनी या उपक्रमातून स्त्रियांना शिक्षणाची कवाडं उघडी करून देणाऱ्या सावित्रीबाईंचाच वसा जपलाय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही